गुड आफ्टरनून, तुमका सगळ्यांक येवकार. कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन टू यू अँड द एंटायर स्टेट ऑफ गोवा. आम्ही आज एक खंयच्या वाटेन वता अशें दिसपाक लागला, ज्या तरेन गोवा टुरिझम फुडें सरता, ज्या तरेचें आमंत्रण दिवन सरकारान, ज्या तरेन सरकारी जावंय हॅरी म्हणून एकटो आसा सनबर्न, ताका जावयांक आमी जाय तशें एक कार्पेट घालून एक इव्हेंट करपाक परमिशन दिलें, तें म्हणजे सनबर्न. आनी काल आमी एक गोश्ट पळयली सनबर्नांत, की लोक सोऱ्याच्यो बाटल्यो घेवन सनबर्नांक नाचता, लावड म्युझीक आसा, आनी अशा वेळार आमचे दैवत महादेव किंवा आमी शिव म्हणटा तांकां, काल तांणी इट वॉज फ्लॅशिंग वेन देर वॉज लावड ईडीएम म्युझीक वॉज प्लेईंग, आनी त्या तालार मद्द दिवन, म्हणजे कंप्लिटली इनएब्रेटेड स्टेट लोक नाचताले, म्हजो सनातन धर्म हर्ट जाला. दीस इज नॉट फेर फॉर हिंदूज हूज गॉड इज बींग यूज्ड फॉर एन ईडीएम वेर पीपल आर डांसिंग विथ आल्कोहोल इन देअर हँड्स. एक रूल आसा देवळांच्या 100 मिटराचेर, चर्चीच्या 100 मिटराचेर बार आसचे न्ही म्हणून, ताचें कारण की देर इज सर्टन सँक्टिटी टू टेम्पल्स अँड गॉड्स, आनी ही सँक्टिटी काल खंय तरी सनबर्न ह्या फेस्टिवलान वगडायली, आनी हातल्यान आमच्या प्रत्येक हिंदू धर्मियांचो अपमान केलो. हाजेर म्हाका दिसता इमिजिएटली भारतीय जनता पार्टी, जे आपल्याक राखणदार मानता हिंदू धर्माचे, जेन्ना पॉलिटिक्स जाता, राजकारण जाता, तेन्ना भारतीय जनता पार्टी सांगता की एक वेगळ्या तरेन पोलरायझेशन करपाक देवाचो वापर करता जी पार्टी, तांचो कालच्यान आज पर्यंत काय आवाज ना. हांवें ट्वीट केल्या उपरांतय काय आवाज ना. म्हणजे आमी मागणी केली आनी डीजीपीकूय हांवें म्हज्या ट्विटान टॅग केल्लो की सनबर्नान महादेव किंवा आमचो शिव शंकर हांचो फोटो वापरून, दॅट इज व्हेरी डेरोगेटरी टू हिंदू धर्म, आनी अशा तरेन वापर इज अ कॉग्निझेबल ऑफेन्स अंडर आयपीसी, तेन्ना तांचेर ती सँक्टिटी ओगडायल्या म्हणून ऑफेन्स रजिस्टर करचो म्हणून. अजूनही काय ऑफेन्स रजिस्टर जावना, तेन्ना वी हॅव डिसायडेड वील फायल अ फॉर्मल कंप्लेंट अगेन्स्ट सनबर्न, ऑर्गनायझर्स ऑफ सनबर्न अँड यूज ऑफ हिंदू गॉड फॉर अ म्युझिक फेस्टिवल वेल आल्कोहोल इज इन सर्व, पीपल आर डान्सिंग विथ आल्कोहोल अँड इट इज नॉट फेअर फॉर हिंदूज. तेन्ना परत एकदा सरकाराकडे मागता आनी डीजीपीकडे मागता की ताणें स्वताहून ह्या कॉग्निझेबल ऑफेन्साचे कॉग्निझन्स घेवन एक FIR इमिजिएटली रजिस्टर करपाचे सनबर्ना अगेन्स्ट, ना जाल्यार बीजेपीची फटींगपणा हातल्यान दिसून येता. एका वाटेन तुमी म्हणटा की सनातन धर्म आमी ताजे राखणदार फक्त आमीच म्हणून जे दाखयतात तुमी, ते फटींगपणाचो जो आव तुमी हाडटा तो बंद करपाक जाय. कारण आज म्हजो सनातन धर्म दुखावला, म्हजे देवाचे जे तरेन विद्रुपीकरण जाला सनबर्ना खातीर, ते खंय तरी बंद जावपाक जाय आशिल्ले, काल इमिजिएटली ताजेर एक्शन जावपाक जाय आशिल्ली, पुलीस थंय आशिल्ले. इट इज ऑन स्टोरीज ऑफ सम ऑफ युअर मिडिया पर्सन ऑल्सो, थंयच्यानूच इनफॅक्ट हांवें ते एप डावनलोड केला. तेन्ना अशे तरेन विद्रुपीकरण आमचे देवाचे करता ते बरोबर न्ही, आनी इट इज डायरेक्ट एविडन्स इज अवेलेबल ऑन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स, ऑन टीव्ही, अँड इनफॅक्ट वन ऑफ युअर मिडिया पर्सन स्टोरी ऑल्सो हॅड इट. सो म्हाका दिसता तांचो एविडन्स घेवन इमिजिएटली ऑफेन्स रजिस्टर करपाक जाय, आनी ती मागणी करपा खातीर आज आमी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. आमी आज टुरिझम कशे तरेन गोवा वता तेंय पळयलां, खुबशे गोंयकारांचे रेस्टॉरंट जागे खाली आसा, गोंयान ट्युरिस्ट येना. फाल्यांची रेट 2500 आसा आनी परवाची रेट 2500 आसा गोंयान फर्स्ट टायम. 30th डिसेंबर गोंयान येवपाची फ्लायटीची रेट 2 ते 2500 आसा, हाजो अर्थ आमी अशें केन्नाच पळनाशिल्ले. दॅट मिन्स सनबर्न इज नॉट समथींग दॅट ब्रिंग्स रेवेन्यू टू गोवा ऑर टू टुरिझम ऑफ गोवा,
and Goa and Goans and Goa's tourism minister and chief minister has to look ahead beyond such festivals or have them at a particular time when people feel comfortable to come to Goa or more people are attracted to Goa. But it does not seem to be happening. आम्ही कधीतरी वाट चुकतो असे दिसतं. गोव्याच्या टुरिझमाचा कंप्लीट नाश जातलो तोपर्यंत वेळ पोहोचत जायना. आमची ही दुसरी मागणी असा की सरकारान एक वेगळे पर्याय फॅमिली टुरिझमा खातीर हाडचे पडटले, ज्या तरेन एक फॅमिली आपल्या भुरग्यांक घेऊन आपल्या आवय बापायक घेऊन गोव्यात येवपाक शकता असे तरेचे टुरिझम म्हाका दिसता इंट्रोड्यूस करपाची गरज आसा. आणि हे जर करना नाजाल्यार गोंयचे टुरिझम ज्या तरेन चल्ला, ज्या तरेन आज रूम्स लोकांचे खाली असा, ज्या तरेन फ्लायटी इतल्यो सवाय असा, ज्या तरेन लोकांचे धंदे खाली असा ते पळय जाल्यार म्हाका दिसता की सरकारान करेक्टिव्ह मेजर्स इमिजिएटली घेवचे पडटले आणि ते घेतले जाल्यार एक राईट डायरेक्शनान एक पॉलिसी हाडची पडटली. तांचे स्वतःचे एमएलए तांणी सांगला की कोस्टल बेल्टार ज्या तरेन टुरिस्ट येतात ते दिसना ते ना गोंयात. आणि आम्ही हे अंजुना वगैरे सारख्या जाग्यांत पळले. तातून या गर्देच्या वेळार असे टाईप फेस्टिवल हाडून जी गर्देन आणखी भर घातल्या त्यामुळे बाकीचे जे धंद्यांची वाट लागल्या ताका म्हाका दिसता सरकार जबाबदार असा. तुमची किती प्रश्न आम्ही म्हाका दिसता ती अंजुना करची पडटली. बट वॉट वी हॅव डिसायडेड इज वील फायल इट बिफोर डीजीपी बिकॉज इट अफेक्ट्स एव्हरीबडी. इनफॅक्ट कॉग्निझेबल ऑफेन्स असल्या कारणान सरकारान स्वतःहून हाजी नोंद घेऊन ऑफेन्स रजिस्टर करपाक जाय आशिल्लो. कारण देवाचो वापर ईडीएम फेस्टिवलाक करपाक शकना. देवाचो वापर ज्या जाग्यार सोरो सर्व जाता, ज्या जाग्यार पार्टी चलता थंय ताका वापर करपाक शकना. एक ताची सँक्टिटी असता, ती सँक्टिटी खंय तरी वगडायल्या तेन्ना सरकारान स्वतःहून आणि ती बी बीजेपी सरकारान स्वतःहून करपाक जाय आशिल्ली पण ते करना. तातल्यान सन्मान कितलो इम्पॉर्टंट तो कळटा आणि आमचे तांकां देव कितले नॉट सो इम्पॉर्टंट ते कळटा ओवर सन्मान. आणि म्हाका दिसता ते करना जाल्यार इट इज टायम वी वील फायल अ फॉर्मल कंप्लेन. लेट देम डिसाईड वॉट इज टू बी डन. वी वील ॲब्सोल्युटली फायल अ फॉर्मल कंप्लेन आयदर टुडे ऑर टुमॉरो इफ द गव्हर्नमेंट डज नॉट टेक ॲक्शन बाय टुडे. बीजेपी स्वतःहून ॲक्शन घेऊचे फायल करचे तितून. पण असे आम्ही पहिले की तिकेट स्कॅमान जेव्हा 31st तिकेट केली पण हैदराबाद पोलिसांनी कंप्लेन फायल केली. तेच प्रश्न जेव्हा आम्ही गोवा पोलिसांना स्पीक केलं तेव्हा तो म्हणता की आमकां कंप्लेन येऊंक ना. सो गोवा पोलीस कंप्लेनी खातीर रावता ते स्वतःहून ॲक्शन. म्हाका दिसता तांकां परत क्लासीस स्टार्ट करपाक जाय ऑन क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन पिनल कोड हांचेर एक क्लासीस घेवपाक जाय सरकारान थ्रू लॉ डिपार्टमेंट टू ऑल द पोलीस डिपार्टमेंट इन्क्लुडींग डीजीपी टू टेल हिम दॅट कॉग्निझेबल जर ऑफेन्स असा जाल्यार कोणी कंप्लेनंट असपाची गरज ना. एक ॲडवोकेट म्हणून हांव सांगपाक सोदता की वेन अ कॉग्निझेबल ऑफेन्स इज हॅपनिंग विद इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ अ पर्टिक्युलर पोलीस स्टेशन इट इज देअर ड्युटी टू रजिस्टर एन FIR. सो कंप्लेनंट ना म्हणून तुम्ही खंय मर्डर झाला जाल्यार रजिस्टर करचे ना. तुम्ही जर असल्या कारण असल्या तरेची फटींग पण आयस अ फ्रॉड विच इज बिंग प्लेड बाय सनबर्न हैदराबाद सारख्या जागेचे. एक्झॅक्टली तुम्ही ते आन्सर द्या. तरुण तेजपाला इट वॉज अ कॉग्निझेबल ऑफेन्स नो कंप्लेनंट वॉज देअर इनिशियली. त्यांनी स्वतःहून त्याचे कॉग्निझन्स घेऊन केले. थँक्यू फॉर ब्रिंगिंग इट टू माय नोटीस. आणि असे खूपशे असा असे खूपशे मुद्दे जे असा जे स्वतःहून कंप्लेनंट माझ्या बाबतीत त्यांनी इनफॅक्ट ऑफेन्स वॉज रजिस्टर इट वॉज कॉग्निझन्स वॉज टेकन बाय पॉलिटिकल बॉसीस न्ही आणि त्याचे डायरेक्शन आयले. सो त्यांना खंय कंप्लेनंट आशिल्लो की डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ऑर वॉट एव्हर इट इज. सो वॉट आय एम ट्राईंग टू से इज फॉर पॉलिटिकल रिझन्स पॉलिटिकल वेंडेटाक लागून जर तुम्ही स्वतःहून ऑफेन्स रजिस्टर करपाक शकता जाल्यार अशा तरेचे जे एक पर्टिक्युलर धर्माक दुखोवपाचे काम जे पर्टिक्युलर इव्हेंटान केला जे तुमचे सरकारी जावंय असा म्हणून तुम्ही तांकां जर तांचेर ऑफेन्स रजिस्टर करना देन इट इज व्हेरी डेंजरस प्रपोजिशन. मोर पर्टिक्युलरली इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम अ पार्टी विच प्रिटेन्स टू बी प्रोटेक्टर्स ऑफ हिंदू धर्म. म्हणजे फटींगपणाचे जे आपण प्रोटेक्टर्स म्हणून जे तुम्ही लोकांकडे प्रोपोगेट करपाक सोदता एव्हरी टाइम वेन न्यू इलेक्शन्स आर कमिंग लाईक 2024 इलेक्शन्स आर कमिंग इन नाव इट इज न्यू थिंग विच इज हॅपनिंग. इफ यू सी द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ऑफ ऑल दीज IT सेल ऑफ बीजेपी यू विल सी पर्टिक्युलर डायरेक्शन दे आर मुव्हिंग इन. इट्स बिकॉज 2024 इलेक्शन्स आर कमिंग. प्रश्न असा बेरोजगारी, प्रश्न असा म्हारगाय, प्रश्न असा मिडल क्लास आज कांयच कशें जगता हाचो हाजेर जेन्ना उत्तरां नासता तेन्ना तांकां एकूच याद येता तो म्हणजे देव. पूण ज्या जाग्यार देवाची विटंबना जाता आज म्हज्या देवाची विटंबना जाली, म्हज्या देवाची विटंबना करपाचो अधिकार सन्मानक ना तेन्ना सरकार ओगे कित्याक हो प्रश्न आसा. सरकार स्वताहून हाजेर ऑफेन्स कित्याक रजिस्टर करना हो एक प्रश्न आसा.
आम्ही कित्याक कंप्लेंट करपाक जाय, एक प्रश्न आसा तेन्ना कायद्यान तरतूद आसा कायद्यान की हे ऑफेन्स ताणें स्वतःहून रजिस्टर करपाक जाय. तेन्ना आमची मागणी आसा सरकार कडेन इमिजिएटली ऑफेन्स रजिस्टर करप, नातल्यान तुमकां आमकां दिसून येतले की तुमकां हाजे आमचे देवांचे पडून गेले ना, ताचो पॉलिटिकल फायदो ना, थंय तुमी ते करपाचे ना. पॉलिटिकल फायदो आसत जाल्यार तुमी आपल्याच देशातल्या लोकांक स्प्लिट करून वोटिंगा खातीर तांचो वापर करून घेतले. दिस इज नथिंग मोर देन दॅट दॅट कॅन बी सीन फ्रॉम इनएक्शन ऑफ द गव्हर्नमेंट एज फार एज दिस पर्टिक्युलर ऑफेन्स दिस पर्टिक्युलर इव्हेंट इज कन्सर्न्ड.